नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 8 मार्चला महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र ही महादेवांना समर्पित आहे. या दिवशी आपण महादेवांची पूजा करतो, व्रत करतो, उपवास करतो. त्याचप्रमाणे या दिवशी महाशिवरात्रीला महादेव हे सूक्ष्म रूपात प्रत्येक शिवलिंगामध्ये हे स्थायी रूपात असतात. या दिवशी आपण काही सेवा केल्या, उपाय केला, तर याचे रिझल्ट हे आपल्याला चांगले बघायला मिळतात. याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आंब्याच्या पानांचा एक प्रभावी आणि सोपा उपाय करायचा आहे. बघा, उपाय करायला अगदी सोपा आहे. बघा, हा उपाय आपण सर्वजण करू शकतो. ह्या उपायामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आंब्याच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सुचवले आहे. या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय प्रभावी ठरतो. आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून मुक्त होऊ शकतो. तुम्हाला पण जर का कर्ज किंवा इतर काही संकटं असेल तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही या दिवशी आवर्जून आंब्याच्या पानांचा हा एक प्रभावी उपाय करायचा आहे. आंब्याची पानं ही आपण प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये वापरतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या झाडाला खूप धार्मिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात आंब्याची पाने खूप शुभ मानली जातात. या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंतची पूजा केली जाते. आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात होतो. आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरते. याचबरोबर तुमच्या घरावर जर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल तर घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते. या समस्येत घरामध्ये हवन करत आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या मुख्य दरवाजावर टांगा. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते, तसेच घरात सुख समृद्धी नांदते. आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच या चांगल्या गोष्टी प्रवेश करत असतात. त्याचप्रमाणे वाईट गोष्टी देखील याच मुख्य दरवाजामधून प्रवेश करत असतात. आपल्या घरामध्ये येणारी ही निगेटिव्ह ऊर्जा, वाईट शक्ती ही आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्याचप्रमाणे इतर जी लोकं आपल्या घरात येतात त्यांच्याबरोबर देखील ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येऊन वास करत असते. आणि अशी ही निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ नये किंवा आलेली निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जावी, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी व्हावी, यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी आंब्याच्या पानांचं हे तोरण आपल्या दरवाजाला लावायचं आहे. आता तोरण कसं करायचं तर पहा. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. तुम्हाला या दिवशी 11 आंब्याची पानं घ्यायची आहे. आंब्याची पानं घेताना ती चांगली घ्या, तुटलेली नसावीत, पानांना देठ असावं अशी पानं घ्यायची आहेत. पानं आणल्यानंतर तुम्हाला ती धुवून घ्यायची आहे. त्यावर धूळ माती असते, ती स्वच्छ करून घ्यायची. थोडंसं गंगाजल पाण्यात टाकून या पाण्याने तुम्ही ती पानं धुवून घ्या, किंवा पानं धुतल्यानंतर थोडंसं गंगाजल तुम्ही ह्या पानांवर शिंपडा. त्यानंतर तुम्हाला 11 पांढरी फुलं घ्यायची आहे. बघा, महाशिवरात्र असल्यामुळे तुम्हाला या दिवशी पांढरी फुलं घ्यायची आहे. 11 पानं आणि 11 फुलं तुम्हाला याचं तोरण करायचं आहे. एक आंब्याचं पान आणि एक फूल अशा पद्धतीने तुम्हाला ही 11 पानं आणि त्यावर 11 फुलं या पद्धतीने तोरण बनवायचं आहे. यानंतर तुम्हाला आंब्याच्या पानावर चंदनाने ओम हा शब्द लिहायचा आहे. प्रत्येक पानावर ओम हा शब्द लिहा. फुलाला तुम्हाला थोडं थोडं हे चंदन लावायचं आहे. आता चंदन नसेल तर काय करायचं? तुमच्याकडे जर का चंदन नसेल तर तुम्ही ह्या फुलांना हळदी कुंकू लावा आणि ह्या पानाला तुम्ही कुंकवाने ओम हा शब्द लिहा. तर असं हे 11 पानांचं तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला हे लावायचं आहे. हे लावत असताना ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा, किंवा श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत तुम्ही हे तोरण तुमच्या दरवाजाला लावायचं आहे.
बघा, माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी आपण हा उपाय करतो, यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील जेवढीही काही निगेटिव्ह ऊर्जा असेल, अलक्ष्मी असेल, ती यामुळे निघून जाते आणि आपल्या घरात पैसा हा येऊ लागतो. लक्ष्मी टिकायला चालू होते, लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते. त्याचप्रमाणे वाईट शक्ती, वाईट बाधा या गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, कारण आंब्याची पानं ही नकारात्मक ऊर्जाही खेचून घेत असतात. ती आपल्या घरामध्ये या चांगल्या गोष्टी पाठवते, नकारात्मक गोष्टी ही दरवाजाच्या बाहेरच ती थांबून घेत असते. तर या पद्धतीने आपल्याला या दिवशी आपल्या घराच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला 11 आंब्याच्या पानांचं तोरण या दिवशी लावायचं आहे. हे तोरण लावल्यानंतर जोपर्यंत ही पानं हिरवीगार आणि चांगले असतील तोपर्यंत हे तोरण असू द्यायचं. जेव्हा ही पानं खराब व्हायला लागतील त्यावेळेस हे तोरण आपल्याला काढून टाकायचं आहे. कारण जर का तुम्ही हे आंब्याच्या पानांचं तोरण, सुकलेलं तोरण जर का तुम्ही असंच तुमच्या दरवाजाला राहू दिलं, तर यामुळे तुम्हाला याची रिझल्ट हे चांगले बघायला भेटण्याऐवजी याची निगेटिव्ह ऊर्जा ही तुमच्या घरामध्ये आणखीन पसरेल. यासाठी हे तोरण, हे पानं जेव्हा सुकायला लागतील तेव्हा तुम्हाला हे तोरण काढून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हे तोरण सकाळी लावायचं आहे. बघा, तुम्ही हे सकाळपासनं दुपारी 12 वाजेपर्यंत तोरण लावू शकतात. जास्त उशिरा हे तोरण तुम्हाला लावायचं नाही आहे. अत्यंत प्रभावी आणि सोपा असा हा उपाय आहे. हा उपाय आपण सर्वजण करू शकतो आणि महाशिवरात्रीला आपण सर्वजण हा उपाय करायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.